However, the situation in a 4-5 cornered contest has led to a situation where no one party is in a position to form the government. We have also explored all the options to see what are the alternatives possible, and we feel that in the interest of Maharashtra, there is no other alternative but to see the largest party in the assembly, that is the Bharatiya Janata Party, that can only give a stable government to the state. And also the fact that the BJP is ruling the centre, it will be in the larger interest of Maharashtra to support the formation of a government in Maharashtra led by the BJP. In this eventuality, the Nationalist Congress Party has decided to extend its support to a proposed Bharatiya Janata Party government in Maharashtra from outside. दोन प्रश्न आहेत, हे हा बिनशर्त बिनशर्त पाठिंबा असणार आहे का मकी भाजपचं नेतृत्व कोणी करत? बाहेरून आम्ही पाठिंबा देत असताना शर्त आणि बाकीच्या कुठल्या गोष्टीच्या विषयी येतच नाही. आम्ही बाहेरून पाठिंबा देत आहोत. आम्हाला असं वाटत आहे की महाराष्ट्राला एक स्थिर सरकार मिळो. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही चार मेजर पक्षाला जे काही विधानसभेमध्ये जागा लागल्या आहेत त्यामध्ये असा कुठल्याही पक्षाला स्वबळावर सरकार बनवता येत नाही. बाकीचेही जे कॉम्बिनेशन्स जे आहे, शिवसेना असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी, ते कोणीही राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये एक स्थिर सरकार मिळो त्या हिशोबाने आम्हाला एक पक्षाला साथ देणं आवश्यक झालेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीलाच ज्यादा आमदार मिळालेले आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना साथ देत आहोत. आम्ही बाहेरून आमच्या पाठिंबा त्यांना जाहीर करतो. एक मिनिट, अरे एक माणूस विचारा ना बाबा, आय कॅनॉट हिअर एव्हरीबडी. हे सरकार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये सत्तेमध्ये सहभागी होईल का? दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही बाहेरून पाठिंबा देत आहोत, बाकीचे प्रश्नाचं म्हणजे उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर वेगवेगळ्या